नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या 2020-21 शैक्षणिक वर्षामध्ये SY राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करत आहोत. या SY या वर्षीच्या SY राज्यशास्त्राच्या विषयासाठी आपल्याला दोन पेपरचा अभ्यास करायचा आहे. त्यापैकी जो चौथा पेपर आहे भारतातील राजकीय विचारवंत भाग 1, आपण व्हॉट्सअपवरती त्याचा सिलॅबस बघितलेला आहे, मी तो तुम्हाला पाठवलेला आहे. त्यानुसार पहिलं जे प्रकरण आहे कौटिल्याचं, त्या कौटिल्य प्रकरणातील जो पहिला भाग आहे सप्तांग सिद्धांत, त्या सप्तांग सिद्धांताचं लेक्चर आपण आज घेणार आहोत. पेपर 4 प्राचीन भारतीय राजकीय विचार प्रकरण 1 कौटिल्य. कौटिल्यालाच खरं तर आर्य चाणक्य, विष्णुगुप्त या नावाने सुद्धा ओळखलं जातं. कौटिल्याचं जे काही आधीचं नाव होतं ते विष्णुगुप्त असं असलेलं आपल्याला बघायला मिळत आहे. एक विष्णुगुप्त किंवा कौटिल्य हा एक महान पंडित, मुत्सद्दी आणि अर्थशास्त्र ग्रंथाचा ग्रंथकर्ता म्हणून सुद्धा ओळखला जातो. कौटिल्याचं पूर्ण नाव विष्णुगुप्त असं होतं, त्याला आर्य चाणक्य या नावाने सुद्धा ओळखलेलं आपल्याला पाहायला मिळतं. समय के साथ बदलना यही चाणक्य नीती हे जे प्रसिद्ध वाक्य आहे ते प्रसिद्ध वाक्य आर्य चाणक्य किंवा कौटिल्याचं असलेलं आहे. ख्रिस्तीपूर्व 4th शतकामध्ये कौटिल्य हा चंद्रगुप्त आर्याच्या दरबारामध्ये मुख्य अमात्य होता. मगाशी मी म्हटलं तसं अर्थशास्त्र ग्रंथाचा तो ग्रंथकर्ता होता. अर्थशास्त्र हा शब्द खरं तर वार्ताशास्त्र या नावाने त्यांनी वापरलेला आहे. या अर्थशास्त्र ग्रंथामध्ये 15 विभाग, 150 अध्याय आणि 180 पोट विभाग आणि 600 श्लोक अशा प्रकारची मांडणी या अर्थशास्त्र ग्रंथाची असलेली आपल्याला बघायला मिळते. खरं तर नाव जरी अर्थशास्त्र असलं तरी राज्यशास्त्र विषयक सगळी माहिती आणि सगळे विचार या अर्थशास्त्र ग्रंथामध्ये असलेले आपल्याला बघायला मिळतात. राजाची कर्तव्य, त्यानंतर युवराज कसा असला पाहिजे, मंत्रिमंडळ कसं निवडायचं, राज्यसंस्था कशी असली पाहिजे, राजाने प्रजेशी कसं वागलं पाहिजे आणि प्रजेने राजाशी कसं वागलं पाहिजे, प्रजेचे काय कर्तव्य आहेत, अशा प्रकारची प्राचीन भारतातली सर्व प्रकारची राजकीय व्यवस्था किंवा राजकीय व्यवस्थेविषयीचे विचार या अर्थशास्त्र ग्रंथामध्ये कौटिल्याने मांडलेले आपल्याला बघायला मिळतात. खरं तर कौटिल्याने अनियंत्रित राजशाहीचा पुरस्कार केलेला आपल्याला बघायला मिळतो. या कौटिल्याचा जो पहिला विचार आपल्या अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे तो आहे सप्तांग सिद्धांत. खरं तर कौटिल्यांबद्दल अजून खूप आपल्याला बोलता येणार आहे, कारण इसवीसनपूर्व 4th शतकामध्ये होऊन गेलेला हा विचारवंत आपण आज 21व्या शतकामध्ये अभ्यासतो आहोत. इतके प्रभावी आणि दूरगामी विचारांचे दूरगामाचा दूर काळाचा विचार करून पुढच्या काळाचा विचार करून कौटिल्याने आपले विचार मांडलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. म्हणून आपण आज 21व्या शतकामध्ये सुद्धा कौटिल्याचा अभ्यास करताना दिसतो आहोत. त्याचा जो राज्यसंस्थेचं स्वरूप आहे त्या राज्यसंस्थेचं स्वरूप सांगत असताना त्यांनी हा सप्तांग सिद्धांत सांगितलेला आहे की राज्यसंस्था कशी असावी, कोणकोण त्याच्यामध्ये असावेत, कोणते घटक त्याच्यामध्ये महत्त्वाचे असतात हे सांगत असताना त्यांनी या सिद्धांताची मांडणी केलेली आहे की जो आपल्या अभ्यासक्रमामधला पहिला भाग आहे म्हणजे प्रकरण 1 मधला अ आकडा जो आहे की सप्तांग सिद्धांत किंवा राज्याचा सिद्धांत - सप्तांग सिद्धांत असं आपण अभ्यासक्रमामध्ये लिहून घेतलेलं आहे, त्या सप्तांग सिद्धांताचा अभ्यास आपण या आजच्या लेक्चरला करणार आहोत. सप्तांग सिद्धांत नावातच त्याचा अर्थ आहे, म्हणजे राज्याची 7 अंग. कौटिल्याने राज्याची आवश्यक 7 अंग सांगितलेली आहेत, त्याचा अभ्यास आपल्याला या सिद्धांतात करायचा आहे. आपल्याला लक्षात राहावी म्हणून थोडंसं या चित्ररूपाने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कौटिल्याने सप्तांग सिद्धांतामध्ये पहिला अंग सांगितलेला आहे तो राजा आहे, ज्याला आपण स्वामी असं म्हणतो. दुसरा जो काही महत्त्वाचा अंग त्यांनी सांगितलेला आहे ते अमात्य आहे,
आहे. पाचवा अंग त्यांनी कोश सांगितलेला आहे. सहावा अंग दंड, ज्याला आपण दंड शक्ती असं म्हणतो. पोलीस लष्करी जी काही सत्ता असते त्याला दंड असा शब्द प्रयोग कौटिल्यांनी सांगितलेला आहे. आणि शेवटचा आणि सातवा जो घटक कौटिल्यांनी सांगितलेला आहे त्याच्यामध्ये मित्र हा भागही त्यांनी सांगितलेला आपल्याला बघायला मिळतो. हे सात घटक आपल्या लक्षात राहावे म्हणून एक वेगळ्या प्रकारची मांडणी इथं केलेली आहे. राज्य आहे आणि हे राज्याचे सात घटक स्वामी किंवा राजा, अमात्य, जनपद, दुर्ग, कोश, दंड आणि मित्र हे सात घटक राज्यासाठी कौटिल्याने महत्वाचे सांगितलेले आहे. हेच पुन्हा एकदा या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, आता प्रत्येकाची थोडीशी माहिती आपण बघूया. स्वामी जो पहिला घटक कौटिल्याने सांगितलेला आहे, स्वामी म्हणजे राज्यकर्ता किंवा राजा. राज्याच्या शासनातील खर तर हा अतिशय महत्वाचा आणि प्रमुख असलेला आपल्याला बघायला मिळतो. राज्याची सार्वभौम सत्ता असते ती सार्वभौम सत्ता या स्वामीकडे किंवा राजाकडे असलेली आपल्याला बघायला मिळते. कौटिल्य असा म्हणतो की अनियंत्रित सत्ता जो वापरतो तो राजा किंवा तो राजाचा स्वामी होय, जो पहिला घटक कौटिल्याने सांगितलेला आहे. दुसरा घटक त्यांनी अमात्य असं सांगितलेला आहे. अमात्य म्हणजे कोण? तर राज्य कारभारातील उच्च पदावरील जो अधिकारी आहे किंवा मंत्री आहे त्याला कौटिल्याने अमात्य असं सांगितलेलं आहे. कौटिल्य सप्तांग सिद्धांत मांडत असताना असं म्हणतो की स्वामी आणि अमात्य या राज्याच्या रथाच्या दोन चाक आहेत. स्वामी आणि अमात्य या दोघांनी एकत्र येऊन राज्याचा राज्यकारभार सुरळीतपणे चालवावा अशा प्रकारची मांडणी कौटिल्य करताना आपल्याला दिसतो. तिसरं पद कौटिल्याने सांगितलेलं आहे ते म्हणजे जनपद. जनपद म्हणजे काय? तर जनपदामध्ये दोन गोष्टी कौटिल्याने या ठिकाणी मांडलेल्या आहेत. एक म्हणजे भूमी आणि दुसरं म्हणजे तुमच्या राज्याची लोकसंख्या. आता एवढंच सांगून कौटिल्य थांबत नाही, तर या जनपदामधली भूमी कशी असावी, लोकसंख्या कशी असावी, किती असावी याविषयीचं विवेचन सुद्धा कौटिल्य करताना आपल्याला दिसतो आहे. असं म्हणतो की भूमी ही सुपीक असली पाहिजे आणि ती सुरक्षित सुद्धा असली पाहिजे. सहजासहजी कोणालाही तुमच्या भूमीवरती किंवा तुमच्या राज्यावरती आक्रमण करता येणार नाही अशा प्रकारची तुमची सुरक्षित सुद्धा भूमी असली पाहिजे. भारताच्या संदर्भात असं म्हटलं जात होतं की भारताला नैसर्गिक दृष्ट्या संरक्षण मिळालेलं आहे. तिन्ही बाजूनी समुद्र आहे आणि वरच्या बाजूनी हिमालयाने भारताच्या भूमीचं संरक्षण केलेलं आहे. पण 21व्या शतकामध्ये आज आपण जे काही जैविक आक्रमणाचं युग बघतो आहोत किंवा हा कोरोनाचा जो काही प्रहार झालेला आहे तो जैविक आक्रमणाचा आहे का याविषयीची चर्चा जागतिक पातळीवरती होताना आपल्याला दिसते आहे. जसं जग बदलत गेलं तसं या भूमीबद्दलच्या सुरक्षिततेच्या चौकटी सुद्धा बदललेल्या आपल्याला बघायला मिळतात. नैसर्गिकदृष्ट्या भारताला असलेलं संरक्षण आज पुरेसं आहे का याविषयीचा सुद्धा पुनर्विचार करण्याची वेळ या कोरोनाच्या कालखंडामध्ये झालेली असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे कौटिल्याचा विचार करत असताना प्राचीन काळामधली त्याची भूमी त्यांनी मांडली असेल, पण आज 21व्या शतकामध्ये माझ्या राज्याची म्हणजे भारताची भूमी कशी आहे आणि ती सुरक्षित कशी राहील याविषयीचा विचार सुद्धा या सप्तांग सिद्धांताच्या अनुषंगाने आपल्या मनात नक्की आला पाहिजे. पुढे तो असं म्हणतो की प्रजा कशी असली पाहिजे, तर तो म्हणतो प्रजा उद्योगशील असली पाहिजे, प्रजा शेतकरी असली पाहिजे, प्रजा कामगारी आणि व्यापारी असली पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रजा राजनिष्ठ असली पाहिजे, प्रजेने राजाशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे अशा प्रकारची मांडणी कौटिल्य करताना दिसतो. चौथा त्यांनी घटक सांगितलेला आहे तो म्हणजे दुर्ग. दुर्ग म्हणजे काय? तर किल्ला. प्राचीन काळातल्या इसवीसन पूर्व 4व्या शतकामध्ये हा विचार मांडलेला आहे. त्या कालखंडाचा विचार केला तर राजा, राजाची राजधानी, राजाचा राज्यकारभार करणारा जो काही घटक होता तो किल्ला हा होता प्रामुख्याने. म्हणून कौटिल्याने त्याच्या या सप्ताक सिद्धांतामध्ये चौथं स्थान किल्ल्याला दिलेलं आपल्याला बघायला मिळतं आहे, ज्याला दुर्ग असा शब्दप्रयोग त्याने वापरलेला आहे. राज्याच्या संरक्षणासाठी हा घटक त्याने महत्वाचा मानलेला आहे.
या संदर्भामध्ये विचार मांडत असताना किंवा लिखाण करत असताना कौटिल्यने दुर्गाची रचना कशी असली पाहिजे, त्याची तटबंदी कशी असली पाहिजे, त्याचे रस्ते कसे असले पाहिजेत, त्याच्या संरक्षणासाठी त्याच्या भोवताली खंदकं किती असली पाहिजेत, कोणत्या स्वरूपाची असली पाहिजेत, या सगळ्याची मांडणी किंवा वर्णन कौटिल्यने यामध्ये केलेलं आपल्याला बघायला मिळत आहे. पाचवा घटक त्यांनी सांगितलेला आहे तो म्हणजे कोश. कोश म्हणजे खजिना. तो सदैव भरलेला असला पाहिजे आणि तो समृद्ध असला पाहिजे अशा प्रकारचे विचार कौटिल्य करताना दिसतो. कारण राज्याची शक्ती ही त्याच्या खजिन्यावरती डिपेंड असते. कोणाला जागतिक पातळीवरती जे काही खलबत केली जातात, जागतिक पातळीवरती जे काही घृणास्पद राजकारण केलं जातं, एका देशाचं दुसऱ्या देशावरचं आक्रमण असेल किंवा एका देशाने दुसऱ्या देशाच्या राज्यकारभारामध्ये केलेला हस्तक्षेप असेल, तो तुमच्या देशाची अर्थव्यवस्था डिस्टर्ब करण्यासाठी केलेली असते. हे पुन्हा एकदा या कालखंडामध्ये काय म्हणूया आपण त्याला, या कालखंडामध्ये पुन्हा त्याच्यावरती चर्चा व्हायला सुरुवात झालेली आपल्याला बघायला मिळते आहे. त्यामुळे राज्याचा कोश हा सदैव समृद्ध असला पाहिजे आणि तो भरलेला असला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो सुरक्षित हातामध्ये सुद्धा असला पाहिजे. चुकीच्या हातात असेल तर तुमचा समृद्ध खजिना आणि भरलेला खजिना रिकामा व्हायला वेळ लागत नाही. पुढचा घटक त्यांनी सांगितलेला आहे तो म्हणजे दंड. राज्याचा महत्वाचा आधार असतो कोणाला दंड. कौटिल्याच्या मध्ये राजा आपली सत्ता दंड शक्तीद्वारे चालवत असतो. राजाने दंड शक्तीचा वापर योग्य प्रकारे आणि योग्य मार्गाने करून राज्याचं संरक्षण करावं अशा प्रकारचा विचार कौटिल्य या ठिकाणी मांडताना दिसतो. राज्याचा महत्वाचा आधार दंड शक्ती जरी असला, राजा दंड शक्तीच्या आधारे राज्यकारभार चालवतोय असं जरी कौटिल्याने या ठिकाणी मांडणी केलेली असली, तरी तो पुढे हे सांगायला विसरत नाही की राजाने या दंड शक्तीचा वापर योग्य मार्गाने करावा आणि राज्याचं संरक्षण करावं. शेवटचा घटक त्यांनी सांगितलेला आहे तो म्हणजे मित्र. मित्र राष्ट्राकडून राज्याला मान्यता मिळावी लागते. मित्र राष्ट्राच्या मदतीवर राज्याचे स्थैर्य अवलंबून असते. इ.स. पूर्व 4th शतकामध्ये मांडलेला हा विचार आहे. सप्तांग सिद्धांतामधला हा एक घटक आहे. पण आज 21व्या शतकामध्ये सुद्धा जर तुम्हाला जागतिक पातळीवरती काही मांडणी करायची असेल, तुम्हाला तुमच्या देशाचं अस्तित्व सिद्ध करायचं असेल, तुमच्या देशाला तुम्हाला सामर्थ्याकडे न्यायचं असेल, तर हा घटक आजही तितकाच महत्वाचा असलेला आपल्याला बघायला मिळतो आहे. जेव्हा चीनने आपल्या सीमेवरती आक्रमण केलं आणि आपल्या सैनिकांना जखमी केलं, तेव्हा आपला मित्र रशिया आपल्या मदतीला आलेला दिसतो आणि जेट विमानांची डिलिव्हरी आपल्याकडे ताबडतोब झालेली दिसते. ही मित्राची जी काही भूमिका आहे की चीनच्या राष्ट्राने जर भारतावरती आक्रमण केलं तर रशियासारखा खंबीर राष्ट्र आपल्या बाजूने उभा राहणार आहे. अमेरिकेची भूमिका काय होती आपण दूरध्वनी आपण टीव्हीवरती किंवा बातम्यांमध्ये हे बघत होतो की चीनने जेव्हा भारतावरती आक्रमण केलं तेव्हा रशिया काय म्हणतोय, अमेरिका काय म्हणतोय, पाकिस्तानची भूमिका काय आहे या बाबतीतली हे आपण बघत होतो. कारण आपल्या बाजूने कोण बोलतोय, आपले मित्र कोण आहेत आणि आपले विरोधक कोण आहेत हे आजही तितकंच महत्वाचं असलेलं आपल्याला बघायला मिळतं आहे. अशा प्रकारचा हा सत्तांग सिद्धांत त्यांनी मांडलेला आपल्याला बघायला मिळतो आहे. खर तर हा सत्तांग सिद्धांत अभ्यासत असताना 5 मार्काची शॉर्टनॉट याच्यावरती असलेली आपल्याला बघायला मिळते. सत्तांग सिद्धांत अशी 5 मार्काची शॉर्टनॉट या टॉपिकवरती विचारलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रस्तावना आणि हे 7 घटक आणि त्याचं थोडक्यात स्पष्टीकरण असं लिहिलं की आपल्याला 5 पैकी 5 मार्क ही मिळून देणारा हा अतिशय सोपा सुटसुटीत आणि 4th शतकामध्ये जरी हा विचार मांडलेला असला तरी आज 21व्या शतकामध्ये सुद्धा तितकाच आवश्यक असलेला, तितकाच महत्वाचा असलेला हा जो काही विचार आहे कौटिल्याचा, तो विचार आपण आज या ठिकाणी अभ्यासलेला आहे.